कंटेंट अवेअर मूव नक्की काय करते हे समजण्यासाठी आपण एक काम करूया की मी याला सिलेक्ट करतो, एवढा सिलेक्ट करतोय, ही जे आहे हे वरती नेऊन ठेवतो इथे आणि मी इथे एंटर दाबतोय. एंटर दाबल्यानंतर काय होतंय बघा, इथला पोर्शन जो आहे, इथला जो पोर्शन आहे तो गेला आहे आणि इथे तो मूव झालेला आहे. कंट्रोल डी करतो, परत मी F12 म्हणजे रिवर्ट दाबतो. त्याच्यानंतर मला हे शॅडो सकट ही जी प्लेट आहे ही चेंज करायची आहे, तर मी याला सिलेक्ट करतो आणि मी ही इथे मूव केलेली आहे बघा इथे. आणि एकतर हे ओकेचा मार्क करूया किंवा एंटर मार्क शकतो आपण. ही बघा ही मूव झालेली आहे व्यवस्थित, कंट्रोल झेड दाबतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती मी हे ट्रान्सफॉर्म करू शकतो. ट्रान्सफॉर्म ऑन ड्रॉप हे केलेलं आहे मी, तर मी काय करतो, मी इकडनं हे सिलेक्ट केलेलं आहे. मला परफेक्ट सिलेक्शन पाहिजे असेल म्हणजे ह्याच वेळेला मला लासो पॉलिगोनल लासो टूल ऍक्टिवेट करायचं, तर मी काय ऑल दाबून ठेवतो आणि हे परफेक्ट सिलेक्शन मी केलेलं आहे योगा इथे. आणि मी इकडनं ही जी ही आहे प्लेट आहे ती मी आणली. कंट्रोल टी न दाबता पण हे ॲक्टिव आहे. मी ह्याला छोटं करतो आणि थोडंसं तिरकं करतो आणि इथे ठेवतो आणि डबल क्लिक करतो. हे बघा इथली इमेज इथे ट्रान्सफॉर्म सकट पेज झालेली आहे. तर हा त्याचा फायदा आहे. समजा मी ट्रान्सफॉर्म ऑन ड्रॉप हे अनचेक केलं तर काय होतं बघूया. मी परत इथे येतो आणि कंट्रोल टी दाबतो. कंट्रोल टी तर आलं पण आता बघा नक्की काय होतं, इमेज तिकडनं कट झाल्यासारखी झाली आणि एंटर दाबल्यानंतर इथली पोझिशन गेली. पण इथे काय झालं, एक व्हाईट पॅच आलाय. तर हा का आलाय, कारण मी इथनं हे अनचेक केलं होतं. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, परत मी डिफॉल्ट करतो. मी ना एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणावरनं कॉपी करून म्हणजे एक्सटेंड करू शकतो, म्हणजे मी वाढवू शकतो. ती कशी वाढवू शकतो, समजा ही बघा ही इमेज आहे, मी इथनं ऑल टाकतो म्हणजे माझं सिलेक्शन परफेक्ट होईल. मी इकडनं याला क्लिक केलं, हे बघा इथे दिसते, मी इथनं इथे क्लिक केलं, इथनं इथे क्लिक केलं आणि इथे मी याला सोडून दिलं. तर हे माझं सिलेक्शन झालं आहे. मी मूववरनं एक्सटेंड दाबलं आहे. आता मी समजा याला मूव केलं, तुम्हाला दिसेल इथे काय झालं, ही इमेज इथे आणि एंटर दाबलं तर ही इमेज खालनं वरती एक्सटेंड झाली. एक्सटेंड असं तुम्हाला कळलं असेल. एक्झाम्पलसाठी कंट्रोल डी दाबतो, मी शॅडो सकट ही इमेज घेतो. हे बघा मी ऑल दाबून ठेवलेलं आहे, म्हणजे माझा तेव्हा पॉलिकॉनल लासो टूल येत आहे आणि मी अंदाजे इथपर्यंत येतो. ओके, आणि इथे सिलेक्ट केलेलं आहे. तेव्हा हे सिलेक्शन मला जर वरती मूव करायचं म्हणजे एक्सटेंड करायचं, तर मी हे वरती आणतो अंदाजे इथपर्यंत आणि मी हे इथे सोडून देतो. तेवढा आणि एंटर दाबतो. इमेज जी आहे ती वरती एक्सटेंड झालेली. एक्सटेंड असं तुम्हाला कळलं असेल. मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे की कंट्रोल डी दाबतो, कंट्रोल शिफ्ट एन दाबला बरोबर आहे आणि ओके दाबलं, तेव्हा इथे सॅम्पल ऑल लेयर्स जे आहे ते मी चेक केलं तर काय होतं बघूया आपण. मी इथनं एखादा पोर्शन घेतला आणि मी रेग्युलरली तो इथे ठेवला आणि एंटर मारलं तर काय होतं बघूया. की इथे ऑफ केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ही इमेज आलेली आहे आणि एक्सटेंडमध्ये आहे. मी मूववरती येतो, मी एक्सटेंडवरनं मूववरती येतो आणि मी हे इथे ठेवतो. बघा काय होतं, एंटर मारतो, ही इमेज गेलेली आहे. पण नक्की काय घडलंय ते इथे तुम्हाला दिसेल की इथली इमेज तिकडे गेल्यानंतर इथे काय घडलंय. ही गोष्ट तुम्हाला नवीन लेअरवरती सॅम्पल ऑल लेअर्स चेक करणं गरजेचं आहे. तर माझ्या मते तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कंटेंट अवेअर टूल समजायला फायद्याचं ठरेल. याचा वापर आपण बऱ्याच गोष्टींसाठी करू शकतो. जिथे आपल्याला एखादी गोष्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव करायची आहे त्यावेळेला याचा वापर आपण करू शकतो. तर भेटूया पुढच्या भागात आणि बघूया रेड आय टूल.